कोकण पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शेकाप आघाडीचे उमेदवार नजीब सुलेमान मुल्ला यांच्या प्रचारासाठी ओरोस इथल्या शरद कृषी भवन मध्ये बुधवारी पदवीधरांचा मेळावा झाला. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला उमेदवार नजीब मुल्ला, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डांटस, नंदुशेठ घाटे, प्रसाद रेगे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, नम्रता कोबल यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले निरंजन डावखरे निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये दाखल झाल्यानं राष्ट्रवादीसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. शिवसेना या निवडणुकीत भाजपची साथ सोडत स्वबळावर लढती आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कोकणात विविध ठिकाणी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्यांचं आयोजन केलं जात आहे. बुधवारी ओरोसच्या शरद कृषी भवनमध्ये हा मेळावा संपन्न झाला. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं. याआधी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 2012 झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं ही निवडणूक जिंकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं नेहमीच पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलाय आणि यापुढे सुद्धा करणार. त्यामुळेच यावेळी देखील राष्ट्रवादीनं आपला उमेदवार कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उभा केला आहे. Thank you.
महानगरपालिकेमध्ये चार वेळा निवडून आलेले नसीब सुलेमान मुल्ला यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. नसीब मुल्ला यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे, त्यामुळे काँग्रेस शेकाप आणि आवाडे गटाकडून त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. रोहित तांबे, कोकण नाऊ, ओरोस.